स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511. नेरळ शहरात राहणारे प्रसिद्ध डॉक्टर यांच्याकडून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलंय. या फसवणुकीत डॉक्टर सागर काटे यांचं नाव समोर येत असून त्यांच्यासोबत अन्य काही साथीदारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान डॉक्टर सागर काटे आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात 3 जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तरी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि या फसवणुकीत 2 कोटींच्याहून अधिक कोटी रुपयांची किंमत असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या नेरळ पोलिसांनी तक्रारीनंतर 2 जणांना नवी मुंबई येथून ताब्यात घेतलंय. मात्र मुख्य आरोपींपैकी एक असलेले नेरळ येथील डॉक्टर सागर काटे फरार असल्याचं सांगण्यात आलंय. नेरळ पोलीस ठाण्यात निलेश दत्तात्रय भिसे या व्यक्तीनं नेरळ येथील डॉक्टर सागर काटे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. 5.5 लाख रुपयांची ही फसवणूक झाल्याची तक्रार आहे. सरकारी नोकरीत लावतो म्हणून डॉक्टर काटे यांनी आपल्याकडून ऑनलाईन पैसे घेतल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान सागर काटे यांच्या बाबत ही 1 तक्रार नसून 3 तक्रार दाखल झाल्याचं नेरळ पोलिसांकडून सांगण्यात आलंय आणि चौकशीत हा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. फसवणूक झालेले तक्रारदार हे डॉक्टर सागर काटे यांचे निकटवर्तीय आणि नातलग असल्याचं निष्पन्न झालंय. एकटे डॉक्टर काटे यांनी ही फसवणूक केली नसून यामध्ये 10 जण असल्याचं बोललं जात आहे. ऑनलाईन हे पैसे एकमेकांच्या बँक खात्यात जमा करायचे. डॉक्टर काटे यांनी सरकारी नोकरीत लावतो म्हणून हे पैसे गोळा केले. काहींना रेल्वेत तर काहींना सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य खाते असे सांगून त्यांची फसवणूक केली. एवढंच काय तर काहींना नोकरीवर उभे देखील करून आयडी देखील देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तक्रारदार हे कामावर रुजू झाले परंतु त्यांना तिथे वाईट अनुभव आला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं समजलं. गेले 2 वर्ष होत आलीत, मला कामावर रुजू करतो सांगून पैसे देखील दिलेले नाहीत. नेरळ पोलीस ठाण्यात 3 फिर्यादी म्हणून समोर आलेत. डॉक्टर सागर काटे यांचे नाव घेतलेल्यानं यामध्ये नवी मुंबई, उल्वे, पनवेल येथे राहणारे नितीन महादुवाग, आशिष वारे या आरोपी तरुणांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तिसऱ्याची तब्येत जरा जास्त असून त्याची आरोग्य परिस्थिती ही चिंताजनक असल्यानं तो देखरेखीखाली असल्याचं सांगण्यात आलंय. सदर फसवणुकीत 25 ते 30 जणांहून अधिक जणांची फसवणूक झाल्याचं बोललं जात आहे. तर यामध्ये 2 कोटी रुपयांची फसवणूक असून ती वाढण्याची शक्यताही आहे. नेरळ येथील डॉक्टर काटे हे फरार झालेत. त्यांचा शोध सुरू असल्याचं नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी सांगितलं. तर अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे नितीन मंडलिक हे करत आहेत. डॉक्टर सागर काटे हे नेरळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर म्हणून कोरोनाच्या काळात समोर आले होते. तरुण तडफदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. एक उच्च शिक्षित घराण्यातील असलेले काटे यांचे फसवणुकीत नाव समोर आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय आपल्याच नातेवाईकांना फसवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.